तुम्ही बघू शकता किती छान क्रिस्पी झालेला आहे मेदूवडा, एकदम सुंदर झालेला आहे, वरून क्रिस्पी आतून स्पॉन्जी झालेला आहे, मस्तच झालेला आहे। या ठिकाणी मी उडीद डाळ घेतलेली आहे आणि तिला स्वच्छ पाण्याने धुवून दुप्पट पाणी ठेवून अशा पद्धतीने भिजत ठेवलेली आहे। ही डाळ आपल्याला कमीत कमी 3 तास आणि जास्तीत जास्त 5 तास भिजवायची आहे। 2-3 तासानंतर अशा पद्धतीने डाळ फुलून येईल। ही डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून आपल्याला अशा पद्धतीनं डाळ वाटून घ्यायची आहे। डाळ खूप जास्त बारीक करायची नाही, थोडंसं रवा टेक्स्चर ठेवायचं आहे आपल्याला। अशा प्रकारे आपले बॅटर तयार झालेले आहे। तयार बॅटरपैकी थोडंसं बाजूला काढून घेऊन त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकून घेतलेलं आहे। आवश्यकतेप्रमाणे थोडंसं 2-3 चमचे पाणी टाकून घेतलेलं आहे। आता हे पीठ आपण छानपैकी फेटून घेणार आहोत। पीठ अशा पद्धतीनं फेटून घेतल्यामुळे ते हलकं होतं आणि वडे छान स्पॉन्जी होतात। तुम्ही बघू शकता पिठाची कन्सिस्टन्सी कशी झालेली आहे, ती एकदम लोण्यासारखं पीठ झालेलं आहे। हीच कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे। खूप जास्त पीठ घट्टही ठेवू नका, घट्ट पिठाचे वडे आतून स्पॉन्जी होत नाहीत, आतून घट्ट पिठाचे गोळे असल्यासारखे होतात त्या पिठाचे वडे। त्यामुळं हीच पिठाची कन्सिस्टन्सी योग्य आहे। तुम्ही बघू शकता किती छान झालेलं आहे पीठ। 2-3 मिनटं एकसारखं पीठ फेटून घेतल्यामुळे छान दुप्पट पीठ झालेलं आहे। आज आपण उलथण्याच्या साह्याने वडे बनवणार आहोत। ज्यांना कोणाला तेलामध्ये वडे सोडण्याची भीती वाटते किंवा वडे बनवता येत नाही किंवा वडे गोल होत नाहीत, त्यांच्यासाठी ही पद्धत अतिशय योग्य आहे। या ठिकाणी उलथण्याला मी थोडंसं पाणी लावून घेतलेलं आहे, त्यावरती 1 चमचा बॅटर ठेवलेला आहे। पाण्याचा हात घेऊन या बॅटरला गोल आकार द्यायचा आहे। अतिशय सोपी पद्धत आहे, एकदा नक्की ट्राय करा या पद्धतीनं। बोटाच्या साह्याने अशा प्रकारे मध्यभागी गोल करून घ्यायचा आणि हे उलटणं तेलावरती उलटं धरून अलगद वडा सोडून घ्यायचा। तुम्ही बघू शकता मस्तच। पुन्हा एकदा दाखवते, पहा किती छान वडा सुटला जातोय, कारण उलथण्याला आपण पाणी लावलेलं आहे। प्रत्येक वेळी उलथणं स्वच्छ करून मगच घ्यायचं आहे आपल्याला। मस्त, खूप सोपी पद्धत आहे, नक्की ट्राय करा। तेल देखील आपलं बऱ्यापैकी तापलेलंच असायला हवं, नाहीतर तेल थंड असेल तर वडा तळाशी जाऊन बसतो। तेल अतिशय जास्त गरम देखील करू नका, नाहीतर तेलात वडा सोडल्या तो लालसर होईल। मंद गॅसवर आपल्याला वडे 5-10 मिनटं तळून घ्यायचे आहेत, कारण हे वडे आतून कच्चे राहण्याची शक्यता असते, त्यामुळं आतपर्यंत वडे छान भाजले पाहिजेत। त्यामुळं मंद गॅसवर आपल्याला वडे भाजायचे आहेत। हाताने वडा बनवण्यासाठी हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं। अशा पद्धतीनं बॅटर घेऊन मध्यभागी गोल करून घ्यायचा आणि
हा वडा दुसऱ्या हातावरती घ्यायचा आणि अशा प्रकारे तेलामध्ये सोडायचा। तुम्ही बघू शकता किती सोपी पद्धत आहे, तुम्ही देखील बनवू शकता। नक्की ट्राय करा आणि मला कमेंट बॉक्स मध्ये कळवा कशी वाटली रेसिपी ते। तुम्ही बघू शकता किती सुंदर झालेले आहेत वडे। प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, कमेंट करा। गरमागरम मेदू वडा चटणी आणि सांबार सोबत खायला तयार आहे।